अकरा वर्षांपासून आपल्या सेवेत लक्ष करिअर अकॅडमी साखरखेडा तालुका सिंदखेड राज्या जिल्हा बुलढाणा सैन्य भरती पोलीस भरती नेव्ही स्टाफ एअरफोर्स व इतर पूर्व प्रशिक्षण केंद्र भरती होण्याची पूर्णपणे हमी भरती न झाल्यास आपली फी परत 100 रुपयांच्या स्टॅम्प वर लेखी हमी दिल्या जाईल संपर्क माननीय खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब संस्थापक अध्यक्ष माननीय सैनिक अर्जुन भाऊ गवई ऍडमिशनची कागदपत्रे 10वी 12वी मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट TC कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड सर्व झेरॉक्स तथा 2 कलर फोटो आर्मी पोलीस नेव्ही स्टाफ स्वतंत्र बॅच सुरू फोनवर जास्त माहिती न विचारता प्रत्यक्ष डोळ्याने पाहणे अधिक माहिती करता संपर्क मोबाईल नंबर 90 75 75 26 26 85 37 37 26 26 75 07 86 80 49 78 75 53 54 10 76 20 90 12 38 व्हायरस किलर मशीन जळगाव जामोद मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नातून व भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 22 मार्च 2021 रोजी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे व्हायरस किलर मशीन भेट देण्यात आली. या मशीनचे वैशिष्ट्य असे की ही मशीन आजूबाजूला राहिल्याने व्हायरसला हवेतच मारून टाकते व यामुळे डॉक्टर नर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांचा कोरोना व्हायरस पासून व इतर व्हायरस पासून बचाव होईल. ह्या मशीन भविष्यात मतदारसंघातील इतर PSC सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोदला आमदार कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोर्टेबल एक्स-रे मशीन व डिजिटल ECG मशीन भेट देण्यात आल्या होत्या. यानंतर आमदार कुटे यांनी लसीकरण बाबतची माहिती कर्मचाऱ्यांना विचारली तर लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाचा पहिला टप्पा बंद करण्यात आला. ही बाब कुटे यांना समजताच आमदारांनी लसीकरण सेंटर कडे जाऊन तेथील व्यवस्था पाहिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तर शुक्रवार पासून लस उपलब्ध नसल्याचे समजते. बुलढाणा येथील सिव्हिल सर्जन व त्यानंतर लसीकरणा संबंधित अधिकाऱ्यांना आमदार कुटे यांनी भ्रमणध्वनीद्वारे चांगलेच धारेवर धरली व उद्यापासून लसीकरण सुरू करण्याच्या इतर सूचना दिल्या. यावेळी जळगाव जामोद नगरीच्या नगराध्यक्षा सीमाताई डुबे नगरसेवक निलेश शर्मा तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत सिव्हिल इंजिनियर परीक्षित ठाकरे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन पापू देशमुख डॉक्टर बगाडे रामदास भुंबटकर कैलास पाटील शाकिर खान पाळू चव्हाण मोहन भुजबळ अजय वंडाळे उमेश येऊल पुंडलिक हिस्सल शरद फवणे व इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.